पडायलेत गार. हे बघा अवकाळी पाऊस आणि गारा. तिकडेच ठेवा पायऱ्याचे, तिकडे ठेवा. हा तिकडे पडलेत का? चालू आहे बरं का? पाऊस आणि गारा दोन्ही पडायला लागले. मोठ्या अशा छान एवढाला पडायला लागलं. खूप दिवसाच्या नंतर पडले. हर्षा लहान होतं तेव्हा पडल्या. येतून घ्या, येतून जमा करा बॉटल मध्ये गारा खायला. कुठं घेतल्यात? खूप दिवसाच्या नंतर गारा पडल्यात बघा. आणि गारा आणि पाऊस एकदाच आहे. बहुतेक 15-16 वर्षाच्या नंतर परभणीमध्ये गारा पडल्यात. आणि खूप पडल्यात, असं आतमध्ये दिसत नाहीत, बाहेरून खूप पडलेले आहेत. नमस्कार माझ्या गोड ताईंनो आणि दादांनो, शुभ संध्याकाळ. संध्याकाळचा टाइम आहे बघा, रात्रीचे 7:30 ते 8 वाजलेले. आणि मुरारी आलाय बरं का तुमच्या ताईचा न्यायला? आता ते पत्रिका वाटायला आलेला आहे. सगळीकडे पत्रिका देऊन आमंत्रण देऊन मग मला घेऊन जाणार आहे. बहिणीकडे जाणार आहे लातूरला. आज आत्ता जेवण करून तो निघणार आहे लगेचच. आणि बहिणीकडे जाणार आहे, तिथं मुक्काम करणार आहे. आणि तिथं मग तिकडच्या सगळ्या पाहुण्याच्या पत्रिका देऊन मग परत बहिणीला घेऊन इथं येणार आहे उद्या. आणि मग उद्या बुर तुमची ताई बुर माहेरी चाली मस्त खुश आहे, खुश. आणि काय सांगू, तुमच्या ताईचं काहीच आवरलं नाही. आणखी बॅगसुद्धा भरली नाही. आता काय करू मी, काय नाही. आणि हे तुम्हाला सांगते, हे चक्कर ना नाही का, चक्कर यायला लागली ना, त्यामुळे जास्त मी मला कामच करणं होईना गेलं आहे. कसं आहे ते थोडंसं काम केलं ना असं गरगर फिरायला लागले डोक्यामध्ये, त्यामुळं काम काही सुधरना गेलं आहे. ते ब्लाऊज वगैरे सगळे झालेत शिवून, आता फक्त काच बटन राहिले. आज मी सगळं आवरून घेणार आहे, भलेही रात्री उशीर होईल मला. आता मी त्यांच्यासाठी जेवायला अचानक आलाय, तो तिकडून जाणार होता पण इकडं आलाय. मग आता त्याला वेळ नाही जास्त वेळ थांबायला, म्हणून खिचडी आणि टोमॅटोची चटणी करणार आहे. खिचडी भजे करायचे होते, मिरची भजे, पण बेसन पीठच संपलेलं आहे. आता मला जायचंय म्हणून मी दळूनच आणलं नाही. आणि विकतच भेटत नाही, भेटतंय पण लांब आहेत दुकान घरापासून. आणि आणणार कोण नाही, मुलगा गेलाय तिकडं माहेरी मामाच्या इकडं. आणि आणणार कोण आहे, मिस्टर गेले त्यांच्यासोबत पत्रिका द्यायसाठी पाहुण्याच्या इथं इथं परभणीतल्या. त्यामुळे आता बेसन पीठच नाही, भजे कशाचे करायचे, नाही तर त्याला खिचडी भजे फार आवडतात. जाऊ द्या, उद्या करूया छान असं पाहुणच्या त्यांना रसपोळीचा. म्हणजे पहिली रसाळी आहे ना बहिणीच्या घरी खायला, उद्या करूया त्यांना रस. आणि तुमच्या ताईचा अवतार बघा असाच असते दिवसभर. सकाळी एकदा आवरलेलं असते ना, त्यानंतर वेळ काही भेटत नाही. एरवी तरी भेटेल, पण आता खूप गडबड, सगळ्या घरात घर भरून पसारा झालेला आहे, गर्दा गर्दा. आणि आता वळवट टाकलेत मी मशीनमध्ये, म्हणजे सॉरी करायला टाकलेत मशीनवाल्याकडं. जाऊन घेऊन येते आता वळवट. आणि उद्याचं ऊन देऊन डब्यात भरून ठेवणार आहे. मग झालं, मग पापड्या वगैरे काय करणार नाही बाबा. आता खूप झालं, पाऊसच सुरू आहे. आज तर इतक्या पाऊस जोरात आला, गारा पडल्या तुम्हाला मी शेअर करणारच आहे. एवढा लेक आहे गार पडली. आणि हे खूप दिवसाच्या नंतर गारा पडल्या बरं का? कधी पडल्या होत्या? माझा मोठा मुलगा जे आहे ना, ते 6 महिन्याचा होता त्यावेळेस पडल्या होत्या. माझे सासूसासरे होते, गेले होते 4 धाम करायला, 2 धाम करायला गेले होते, गंगासागर आणि जगन्नाथपुरी करायला गेले होते. तर त्यावेळेस मी एकटीच घरी होते, माझे मिस्टर आणि मी आणि माझा देर होतो, आम्ही तिघं जण घरी होतो. त्यावेळेस गारा पडल्या होत्या बघा. तर त्यावेळेस इतक्या गारा पडल्या होत्या ना, समोर असा ओटा होता, त्या ओट्यावर असं एवढा ढीग लागला होता गाराचा, एवढा लेक एक गार अशा पडल्या होत्या गारा. तेव्हापासून आत्ता गारा पडलेले आहेत. आता पण छान एवढाल्या, लाईट पण गेलेली होती, आता लाईट आलेली आहे. चला मी वळवट घेऊन येते आणि खिचडी ते करते, तुम्हाला भेटवते माझ्या भावाला. आणि भावाचा मुलगा सुद्धा आलाय बरं का, मुरारी न्यायला आत्याबाईला. मज्जा असती का नाही बरं का लग्नामध्ये? आहा चला, सिंपल मसाले भात करणार आहे बघा. तेल टाकले यामध्ये, मोहरी टाकते. सगळा पसारा आवरायचा राहिलाय, कारण आता मी काहीच आवरणार नाही. तिकडून आल्याच्या नंतर आवरणार आहे, एकदम घर स्वच्छ करायचं तिकडून आल्याच्या नंतर. कारण मी आता तिकडे गेल्याच्या नंतर मला 15 दिवस तरी लागतात किमान, मग जशाच तसं घर होऊन जाते. त्यामुळे आता आवरायचं नाही, तिकडून आल्यावर आवरायचं. छान मस्त आवरणार आहे पावसाळा लागायच्या अगोदर. आता छान मसाले भात करून घेते, थोडीशी तिखट करणार आहे, कारण त्यांचं चहा पिऊन पिऊन त्यांच्या तोंडातलं आलेले भावाच्या बरं का, भावाच्या आणि त्याचा मित्र आहे आणि माझं भासचा एक आलंय, तिघ जण आले मुरारी. चला, अगोदर जर सांगितलं असलं तर सगळा स्वयंपाक, वरण भात भाजी पोळी रस पापड्या सगळं केलं असतं. ते ना आईने एकदम दारातच गाडी आली, माहीतच नाही.
यायलाय म्हणून माहित होतं आपण इथं येणार आहे आम्ही माझ्याकडे म्हणून माहित नव्हतं कांदा टाकल्या बरं का इथं येणार आहे म्हणून माहित नव्हतं डायरेक्ट तिकडे जाणार होता बहिणीकडं मग मला वाटलं तिकडं जाईल ते मिस्टर म्हणलेच होते तिकडं जाणार आहे आणि उद्या येणार आहे तुला नेहमी इकडं उद्या नाही तर परवा म्हणून मी म्हणलं ठीक आहे मग उद्या तर आता अचानक फोनवर बोलू लागली मी तर तेवढ्यात गाडी दिसली समोर मी म्हणलं अरे ही तर माझ्या भावाचीच गाडी दिसायला लागली म्हणलं खरंच तीच आहे का म्हणून उठून बघायले तर गाडीमध्ये तो दिसला नाही मला भाऊ त्याचा ड्रायव्हर ड्रायव्हर म्हणजे मित्र दिसला ओळखला नाही मला मग बघितलं तर मग नंतर कळाली ही गाडी भावाचीच आहे मुरळीच आलेला आहे त्याला म्हणलं ये तू म्हणलं तू तिकडून येणार होता इकडून कसा आला उलटे कामं झाले इकडं वसमतला त्यांनी पत्रिका दिल्या ना वहिनीच्या बहिणी वगैरे आहेत तिथं बहिणी नेहमी त्यांना पत्रिका देऊन इकडं आला आहे तो आता इकडं देऊन मग आता इकडं आमच्या मोठ्या भावाची सासरवाडी जी आहे ना तिथं जाणार आहे तिथं पत्रिका देणार आहे मग बहिणीकडे जाणार आहे बहिणीकडे देणार आहे बहिणीकडून मग माझ्याकडे येणार आहे चला मस्त मजा आणि पार्लर वगैरे काय झालं नाही मी पार्लरमध्ये तर काय करत नाही फक्त थ्रेडिंग करते ते सुद्धा झालं नाही करणं उद्या जाऊन करणार आहे सिंपल खिचडी करत आहे मी बॅगी भरायच्यात आता कसं करून काय नाही देवा रे देवा फारच हे झालं बाबा गडबड खूप झाली गडबड शेंगदाणे टाकते बघा हे बघा थोडं थोडं सामान आणले त्यांनी आज त्यांना मी सांगितले शेंगदाणे घेऊन या म्हणलं पाव किलो अर्धा किलो थोडेसे फार लागतात शेंगदाणे अर्धा किलो आणले सगळं सामान सुद्धा संपलंय आणि काल तांदूळ आणले 2 किलो मी म्हणलं आता जायचंच आहे कशाला सामान आणायचं आहे पुन्हा आल्यावर आणू म्हणलं सगळे आवरावर झाल्याच्या नंतर त्याच्यामुळे सामान नाही आणलं किराणा आणि जाया पण होतात आपण नसल्याच्या नंतर थोडंसं खराब पण होते ना सामान फ्रीजमधला सुद्धा भाजीपाला सगळा काढून टाकणार आहे मी आता एकदम रिकामं करणार आहे साय आहे सायसुद्धा फिरून घेणार आहे त्याचं तूप करून ठेवणार आहे उद्या आता उद्या तो संध्याकाळी येते का परवाच्या दिवशी येते काय माहीत नाही त्यांचा उद्या बाजार असते बघूया आता पण बाजार तर जाणार आहे लग्न म्हणल्याच्या नंतर 4-8 दिवस सुट्ट्या घ्याव्याच लागतात दुकानं बंद करावंच लागतात ओके आणि त्यांचे दुकानं आहेत ना सोनार की सराफी दुकानं आहेत त्यामुळे त्यांना जास्त बंद करायला जमत नाही पण आता लेकीचं लग्न आहे त्यांच्या मग करावंच लागतात सवालच नाही ओके ना बर मी थोडीशी बडबड जास्त करते तुम्हाला आवडते का नाही बरोबर माझी आवडत असेल म्हणून तर व्हिडिओ पाहता ना फक्त कमेंट करीत नाही चार द्या टोमॅटो टाकलेत बघा टोमॅटो टाकल्याच्या नंतर मी टाकते बटाटा आता कढीपत्ता कोथिंबीर काहीच नाही कोथिंबीर आहे सकाळी घेतली मी कढीपत्ता नाही कारण कढीपत्ता इथं भेटच नाही गेला आमच्या इथं दुकान म्हणायचं सॉरी झाडच नाही तर समोर कुठंच नाही तर आणि मी कोणाच्या घरी जात पण नाही कढीपत्ता आणायला आणि विकायला तर येत नाही विकायला कुठे येते मार्केटमध्ये तिथं कोण चालले तर हे काळा मसाला आहे बघा गेल्या वर्षी केलेला 2 भरणी झालेला होता तर 1 भरणी संपला 1 वर्षामध्ये आता 1 भरणी आहे त्यामुळं आपल्याला काय ह्या वर्षी करायची गरज नाही लाल तिखट आहे काळा मसाला आहे परत हळद पण आहे हळद मी घर विकतची वापरत नाही घरीच दळून आणलेली ती पण आहे आणि सगळं झालं आता थोडं थोडं लाल तिखटच थोडंसं करायचं होतं पण तिकडून आणणार आहे माहेरातून भाऊ म्हणला करू नको जाऊ दे आहे म्हणलं तिकडं करून ठेवलेली तिखट वाटून आणलेले त्याच्यातले किती लागते आम्हाला 2 किलो 3 किलो चटणी लागते म्हणजे मिरची पावडर लागते जास्त लागत नाही कारण तिखट खाण्याचं प्रमाण खूप कमी आहे माझ्या घरी तिखट खूप कमी खातात मिस्टर सुद्धा खात नाहीत तिखट आणि मला तिखट खूप आवडते पण मला नाही का ॲसिडिटीचा त्रास होतो त्यामुळे मी तिखट खात नाही आणि आपल्यासाठी सेपरेट भाज्या कोण करायला लागले त्यांच्यासोबत जे असतात ना त्याच भाज्या खायच्या आपण सुद्धा आणि आता मला सुद्धा सवय लागली तिखट कमी तिखट खायची बरं का खूप तिखट ठेसा जर केला ना मी सारखं ठेसाच खाते त्यामुळे मी ठेसा करीतच नाही आणि जेव्हा मी ठेसा खाला माझं मायग्रेनचा त्रास सुरू होता ॲसिडिटीचा त्यामुळे मी ठेसा वाटीतच नाही खूप कमी प्रमाणात वाटते ठेसा
आल्यानंतर तुम्हाला दाखवते तसा तर मी व्हिडिओ शॉर्ट मध्ये टाकीत असते माझे भावायचे ते बहिणी भावायचे सगळ्यांचे पण आता गेल्याच्या नंतर मी सगळा परिवार तुम्हाला भेटवणार आहे माझा आता गेल्याच्या नंतर खूप छान छान व्हिडिओ येणार आहे तुम्ही छान पाहत जा व्हिडिओ खूप सुंदर व्हिडिओ करणार आहे मी खूप छान छान व्हिडिओ करणार आहे म्हणजे माझ्या भाष्या सगळा सगळा परिवार जितकी काय खानदान आहे ना माझी सगळी तुम्हाला भेटवणार आहे मीठ मीठ जर बरोबर असेल तर कोणताही पदार्थ चविष्ट होतो नाहीतर आळणी जर केला तर चव लागत नाही पदार्थाला त्यामुळे मीठ कंपल्सरी असते थोडंसं चेक करून पाहूया राईट आहे राईट तर खिचडीमध्ये बघा मी लाल डाळ टाकत असते मसुराची लाल डाळ आहे मसुराची डाळ त्यांनी नाही का खिचडी खूप छान होते मसुराच्या डाळीने चला मी आता तांदूळ ते धुवून घेते आणि नंतर गप्पा मारू मला सवय गप्पा मारायची जास्त हे बघा घेतले धुवून तांदूळ आता तांदूळ टाकते ह्याच्यामध्ये हळद पण टाकायची बरं का हळद मी टाकली नाही टाकून घेते काल रात्री केली होती हळदच टाकली नाही लक्षातच नाही गडबडीत केली हळदच नाही टाकली थोडीशी पांढरी झाली होती रात्री खिचडीच केली होती कारण काल दिवसभर काम करून कंटाळा आला आणि म्हटलं खूप दिवस झालं मसाले भात खाला नाही करूया केली खिचडी मसाले भात म्हणतो त्याला तर पांढरी झाली होती थोडीशी हळद टाकली काय थोडीशी म्हटलं काय हळद टाकलीच नाही हळदीशिवाय आणि मिठाशिवाय चव लागत नाही आणि प्रत्येक पदार्थ जे करतो आपण त्यामध्ये हळद टाकायलाच पाहिजे पांढरा पदार्थ कधीच करायचा नाही हळद म्हणजे ही असते कारण त्यात थांबा एक मिनिट सांगते हळद जी असते ना शुभ असते त्यामुळं हळद आपण प्रत्येक पदार्थात वापरायलाच पाहिजे ही कोथिंबीर पालक घेतलंय सकाळी मस्त छान हिरवागार पालक आहे उद्यावर असं चक्कर यायली बघा फिरायला लागले बघितलं का असं फिरायला लागले अंधारी आल्यासारखी व्हायली डोळ्याला कोथिंबीर टाकते ना थोडीशी धुवून घेते धुतलेली नाही हळदीला लक्ष्मीचं रूप मानतात आमच्या इकडे आंध्रामध्ये तेलंगणामध्ये लक्ष्मीचं रूप मानतात हळद म्हणजे आपण जर कोणती पूजा वगैरे सणवार करत असतात ना पूजा पाठ करतात आंध्रामध्ये तेलंगी लोक करतात ना तर त्याच्यामध्ये काय करतात हळदीचं पूर्ण पायाला हळद लावतात त्यांनी आणि नंतर शुक्रवार धरणं लक्ष्मीचे संतोषी मातेचे कोणतंही मोठं कार्य करायचं असलं ना त्यांनी पायाला हळद लावतात आणि नंतर ते कार्यक्रमाची सुरुवात करतात त्यामुळं प्रत्येक पदार्थात हळद टाकायलाच पाहिजे बिन हळदीचा पदार्थ कधीच करू नये आणि करायलाच नाही पाहिजे चला आता झाकण लावून घेते आणि पुन्हा भेटूया मी वळवट घेऊन येते जाऊन ओके पुन्हा भेटू बोलण्याच्या नादामध्ये विसरून गेले मी तुम्हाला अगोदर काय सांगितले टोमॅटोची चटणी खिचडी करणार आहे आणि केले मसाले भात आता टोमॅटोची चटणी नाही करायची कारण त्याच्यासोबत खातच नाहीत कोणी तिखट भात केलाय ना तिखट मसाले भात आणि विसरून गेले बघा हे असं असतंय बोलण्याच्या नादामध्ये तुम्हाला करायचं काय आणि केलं काय करायचं होतं एक आणि झालं एक अशी कथा आहे तुमच्या ताईचं तसंच आहे विसरघोळी ताई तुमची खूप विसरघोळी सगळं विसरून जाते आत्ता इथं कुठं काय ठेवलंय ना काय नाही बाहेर जाते काहीतरी घ्यायला म्हणून घरात येते आणि मग सगळ्या घरात असं फिरते काय घ्यायला आले होते काय घ्यायला आले होते आठवण करते थोडं 5 मिनिटं आणि आठवलं तर घेते नाही आठवलं तर चला म्हणते जाऊ द्या परत येते मग आठवल्यावर असं आहे तुमच्या ताईचं बाबा असंच आहे काय कराव हे शिट्टी होत नाही कुकरला म्हणून मी रुमाल बांधते बरं का शिट्टीच होत नाही याची आणि रुमाल बांधला ना शिट्टी होते वायसर खराब झाले तर ए काय नाही रे शेरा भुकू नकोस ओरडू नकोस शेरा आरडायला मी इकडे बोलायला तुम्हाला शेरा आरडायला विसरभोळा गोकुळ शाळेत धडा होता माझा तुम्हाला माहितीये का तुम्हाला पण माहित असेल तुम्ही पण जे मराठी शिक्षक शिकलेत ना त्यांना माहित आहे विसरभोळा गोकुळ
त्याला आठवण राहत नव्हती, विसरभोळा गोकुळ जे असतं ना त्याला आठवण राहत नव्हती. मग ते काय करायचं, असा रुमाल होता, रुमाल गळ्यात टाकायचा आणि जे काम सांगितलं ना त्या त्या कामाची प्रत्येक एक एक गाठ मारायची. प्रत्येक आता समजा एक काम आहे त्याची एक गाठ, दुसरं काम आहे त्याची एक गाठ, तिसरं काम आहे असं गाठ मारायचा, म्हणजे त्याच्यावर पूर्ण धडा होता विसरभोळा गोकुळ म्हणून. मला माहीत नाही एवढं एक्झॅक्ट माहीत नाही कितवीचा होता काय नाही, पण पाचवीच्या खालचाच होता तेव्हाचं मला लक्षात आहे. आणि आणखीन एक होता जिद्द हीच दौलत म्हणून, हे पण खूप छान आहे. चिमणीचं होतं ते, जिद्द हीच दौलत जे आहे ना चिमणीचा होता धडा. चिमणीनं कसं घरट केलं होतं जिद्दीनं ते तसा होता. सांगेन मी एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला. खूप छान छान धडे होते मला लक्षात आहेत तर का. आणि शाळेच्या शाळेची सुद्धा मजा खूप छान होती. सांगेन एखाद्या दिवशी, जाऊ द्या खूप मोठा व्हिडिओ होता, चला मी वळवत घेऊन येते. ओके. छान त्यांना मी जवळ बसून जेवायला वाढलं, जेऊ घातलं. सकाळी नाश्ता केलेला होता 10 वाजता, कुठंसुद्धा काही खाल्लं नाही आणि नाश्ता पण केला नाही. उपाशीच होते दिवसभर, चहा चहामध्येच होते. पोटभर जेवण केलं आता तिघा जणांनी. माझा भासा होता, भाऊ होता आणि त्याचा मित्र होता ड्रायव्हर, म्हणजे गाडी चालवते दोघं जणं, म्हणून मित्राला घेऊन आलेले. पोटभर जेवण केलं. बहिणीचं बघा वेगळंच असते का नाही बरं, कुठंच काय खायला भेटलं नाही. आणि बहिणीच्या घरी फास्टमध्ये मी स्वयंपाक केला, त्यांना पत्रिका देऊन येईपर्यंत त्यांची आवडती मसाले भात छान खिचडी केली आणि पोटभर जेवण केलं त्यांनी. जवळ बसून त्यांना जेव घातलं मी. मला अगोदर जर सांगितलं असलं तर खूप छान असा पाहुणचार केला असता, पण त्याला म्हणलं आता उद्या करू म्हणलं. ते म्हणला उद्या कर, रस पापड्या कर म्हणला. मग उद्या आता ते यायच्या अगोदर, बहीण पण येत आहे, तिला पण रसाळी होते आणि भावाला पण होते. मग उद्या छान, बहिणीची माया वेगळीच असते बघा खरंच. मला तर इतकं छान वाटतंय का नाही, माझे गणगोत आलं ना खूप छान असं करा वाटतंय. तू माझेच म्हणून नाही, मी सगळ्यांनाच करते बघ का, सगळ्यांनाच करा वाटते. मला खाऊ घालायला खूप आवडते, सगळ्यांना असं करून खाऊ घालायला खूप आवडते मला. हो तर आले, जेवण करून गेले, खूप बरं वाटलं. आणि त्यांना मग मिस्टर काय म्हणले, तुला चक्कर येईल ना म्हणे, तुझी चक्कर माहेरी गेल्यावर सगळं राहतंय बघ, तुझं दुखणं सगळं राहतंय म्हणे. आणि खरंच माझी मान दुपारी इतकी दुखू लागली ना, हे पूर्ण मान दुखू लागली, डोकं दुखू लागलं होतं. आणि ते आले की माझं राहिलंच, त्यांना म्हणलं मी अरे तुझं मेहून असं असं म्हणू लागला. खरंच म्हणलं माझी मान राहिली दुखायची, पण आता मला चक्कर यायला लागली, अंधारी यायले. मला वाटायले बहुतेक माझ्या मानमध्ये गॅप सांगतायत काय की डॉक्टर साहेब, त्याच्यामुळं चक्कर यायला लागली. बाकी दुसरं काहीच नाही, मायग्रेनचा काही त्रास नाही आहे. डोकं दुखतं आहे माझं मायग्रेनचं, पण चष्मा वगैरे घेतला आहे, ॲसिडिटीच्या गोळ्या घेतल्या, पण ते नाही का हे गॅपमुळंच येऊ शकते. कारण मी आता ब्लाऊज वगैरे शिवून असं करून बघते ना, जास्त मी शिवत नाही सहसा बरं का. आता माझे शिवायले म्हणून मला त्रास व्हायला लागला आहे. एक ब्लाऊज शिवायले फक्त मला शिवूनच होईना, जास्त शिवाय बसलं ना असं भन व्हायले डोकं आणि चक्कर यायली, अंधारी यायली डोळ्याला. पण आता ते म्हणले उद्या जाऊ दवाखान्यात एक्सरे वगैरे काढू, मग डॉक्टर साहेब गोळ्या देतात, नाहीतर तिथं लग्नामध्ये मला प्रॉब्लेम येईन चक्कर वगैरे आल्यावर, किती अवघड आहे. आणि चक्रा यायला लागल्यात असं ढकलून दिल्यासारखं व्हायले. बघूया आता काय म्हणतात काय नाही. उद्या जर वेळ भेटला तर जाऊ दवाखान्यात, नाही तर तिकडून आल्याच्या नंतर दाखवू. असंच होतंय बघा कामाच्या. आणि माहेरी जायचं म्हणलं ना सगळे काम आवरून वळवट आणले. आता वळवट रात्रभर पंख्याखाली ठेवायचे आणि ते सगळं भराभरी करायचं आहे. संसार म्हणलं ना हे करा ते करा, हे आवरा ते आवरा, ह्याच्यामध्येच टाईम जातो. स्वतःसाठी काहीसुद्धा वेळ भेटत नाही. आणि मी स्वतःचं आणखीन काहीसुद्धा केलं नाही, पार्लरमध्ये गेलं नाही काय नाही. आणि त्या तसं तर मी पार्लरमध्ये जास्त जातच नाही, थ्रेडिंगच करत असते, दुसरं काहीच नाही. बघू आता उद्या जाईन मी दुपारी. उद्या मी लवकर उठणार आहे, 4 वाजता उठून साबुदाण्याचे पापड घालणार आहे. आणि मग करीत नव्हते साबुदाण्याचे पापड, 2 दिवस झालं 1 किलो साबुदाणा भिजून ठेवला आहे या पावसामुळं. एक दिवस ते प्लास्टिक असते ना कॅरी बॅग नव्हती ते घालायला,
पापड्या घालायला, त्यामुळं थांबलं. आणि त्या दिवशी सुद्धा पाऊस आला. काल तर रात्री अर्ध्या रात्री 3 वाजल्यापासून खूप जोरात पाऊस होता. सगळं ओलं, सकाळी जाऊ उठून बघितलं तर सगळं ओलं झालेलं होतं. उठले होते मी 4 वाजता शिजवण्यासाठी, पण मी त्यावेळेस जागीच होते, पाऊस येऊ लागला होता. मग जाऊ दे म्हटलं, आता घालायचं नाही आज, आता उद्या म्हटलं तर उद्या जायचं, ते येणार आहे उद्या संध्याकाळी. मग घातल्याच्या नंतर त्या वाळल्या काढायच्या कधी, कसं करायचं काय माहीत. काढून मी टोपल्यामध्ये डायनिंग टेबलवर ठेवणार आहे आणि त्याच्यावर काय तर कापड झाकणार आहे. पंख्याखाली 2-3 दिवस वाळतात. मग ह्यांना सांगणार आहे डब्यात भरून ठेवा तुम्ही येते वेळेस, मग होऊन जाते. शाबुदाण्याचे काय तेव्हाच वाळून जातात, ऊन द्यायची गरज नाही. चला तर मग मी आता जेवण करते. त्यांनी जेवण केलं आहे, म्हणजे मिस्टर राहिलेच जेवायचे, आहू राहिले तर मी राहिले, मी राहिले, मुलीनं जेवण केले आणि मुलगा तर गेला मामाच्या गावी. तर आता मी जेवण करते आणि नंतर भांडे वगैरे घासते, साड्या काढून ठेवते ज्या ज्याने याच्यात मला, त्या ते कपडे तिथं एक पलंगावर वेगळे एक ठिकाणी काढून ठेवते, मेकअपचं काढून ठेवते. आज संध्याकाळी ते काम करणार आहे मी. चला, मला नाही का ह्या व्हिडिओमुळं माझे कामं खूप असे राहायला लागले तर कामच होईना गेलेत. चला आता करून घेते मग. ओके चला तर मग आता आणखीन एकदा तुम्हाला सांगते, खरंच बहिणीची माया वेगळीच असते बरं का. खूप छान वाटते, आपले भाऊ आले ना खूप छान वाटते, मला तर बरं वाटते. माझं नाही का माझ्या भावावर खूप प्रेम आहे बरं का. 3 भाऊ आहेत मला, माझं 3 भावावर सारखंच प्रेम आहे. कोणाला ह्याला कमी नाही, त्याला कमी नाही असं नाही, 3 जणांवर सारखंच प्रेम आहे. आणि माझे 3 भाऊ छान आहेत, आणि 3 भाऊजया पण छान आहेत, खूप छान आहेत. आता भाऊजया गेल्याच्या नंतर बघा तुम्ही, मोठी भाऊजाई तर इतकी छान आहे, ती तर काहीसुद्धा काम करू देत नाही. हे करू का खायला ताई, ते करू का खायला ताई, अशी करते. खूप छान आहे. आणि भाषा सगळं माझं गणगोत खूप छान आहे, खूप छान. सगळं आनंदी आनंद आहे माझ्या जीवनामध्ये, काहीसुद्धा टेन्शन नाही. फक्त आता मला टेन्शन आहे यूट्यूबचं, कारण तुमच्या दाजीला मी प्रॉमिस केलं आहे 6 महिन्यात जर माझ्या चॅनलची ग्रोथ नाही झाली तर मी चॅनल बंद करून टाकेल. बंद केला असतं, 1 लाख सबस्क्रायबर झालेले आहेत, त्यामुळं मला बंद करता येणं गेले. आता मी ते कुत्र्याचा व्हिडिओ डिलीट केला आहे, त्यामुळं माझे सबस्क्रायबर कमी होत आहेत. 100-200 सबस्क्रायबर कमी झालेले आहेत व्हिडिओ डिलीट केलं तसं. पण असो, हरकत नाही, सबस्क्राईब कमी असले तरी चालेल, पण व्ह्यूज वाढले पाहिजे. त्यामुळं तुम्हाला कृपा करून विनंती आहे, लग्नाचे खूप छान छान व्हिडिओ येतील, पाहत जावा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करीत जावा प्लीज. इतर चॅनलला करताना तसं माझ्या पण चॅनलला सपोर्ट करीत जा प्लीज प्लीज, एवढीच विनंती आहे. आणि तुमच्या जीवावर मी तुमच्या दाजीला प्रॉमिस केलेला आहे, चॅलेंज केलेला आहे. असं बघा, बोलताना हे व्हायला लागले, मंद व्हायला लागले एकदम डोकं. चॅलेंज केलेला आहे की मी 6 महिन्यात माझ्या चॅनलची ग्रोथ करून दाखवणार आहे. आणि मला विश्वास आहे होणार आहे, कारण मी स्वामीवर सगळ्यात जास्त, सगळ्यात स्वतःपेक्षा जास्त माझा विश्वास स्वामीवर आहे. भले मी मंदिरात जात नाही, जप करीत नाही, काहीच करीत नाही, तुम्हाला खरं सांगते फक्त गुरुवार करीत असते, जप वगैरे काय करीत नाही, पण श्रद्धा माझी दृढ आहे, खूप आहे, खूप. सतत माझ्या तोंडात स्वामी समर्थ नाव असते, त्यांच्यावरच विश्वास आहे. आणि माझं जीवन सगळं त्यांच्यावरच चालत आहे, त्यांच्या कृपेनं माझ्या जीवनात काहीसुद्धा कमी नाही. चला तर मग, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, गुड बॉय. आणि गुड बॉय नाही, गुड बाय, सॉरी बर का काही बोलायला चुकत असेल तर. ओके, गुड बाय, शुभरात्री, गुड नाईट ऑल फ्रेंड्स, ऑल ताईंनो दादांनो. ओके, सगळ्याला आमंत्रण लग्नाला यायचं. कोल्हापूरच्या जवळ जे जे आहे त्यांनी लग्नाला यायचं. ओके, आणि तसं तर पत्रिका मी टाकणारच आहे आता आपल्या ह्याच्यामध्ये यूट्यूबमध्ये, आणि सेपरेट असं आमंत्रणसुद्धा देणार आहे. जे जे कोल्हापूर साईडला आहे त्यांनी यावे लग्नाला, माझ्या भाषेला आशीर्वाद द्यावा. आणि मलासुद्धा खूप छान वाटेल माझ्या सबस्क्रायबरला भेटून, सबस्क्रायबर नाही, माझ्या ताईंना दादांना भेटून मलासुद्धा खूप छान आणि आनंद होईल. असे जर माझे ताईं दादा भेटले तर मला तर खूपच बरं वाटेल बरं का. चला, गुड नाईट. जेवण करते आता मी, तुम्ही पण जेवा. तुमचे जेवण झाले का नाही नक्की सांगा कमेंट करून, आणि प्लीज तुम्ही व्हिडिओ पाहता कमेंट करीत जा, अपेक्षा आहे तुम्ही कमेंट करावी म्हणून. ओके, बाय बाय. साड्या मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते. ओके, बाय बाय. ज्यावेळेस बॅग भरते ना त्यावेळेस तुम्हाला दाखवते मी काय काय सामान घेतलेलं आहे सोबत न्यायला, आणि साड्या पण काय काय खरेदी केल्या सगळं दाखवते उद्याच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळंच उद्या मला लवकर उठायचं आहे आणि फटाफट फटाफट आवरायचं आहे कामं वगैरे,
कारण मला ह्या व्हिडिओमुळं खूप वेळ व्हायला लागला आहे आणि तब्येतीमुळं. चला तर मग बाय बाय, शुभरात्री, गुड नाईट.